नमस्कार, माझे नाव गार्गी रवींद्र गायकर। शिवजन्मोत्सव निमित्ताने मनकवडा साहित्य समूह आयोजित खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे। दीपचंद्र लेखे व वर्धिष्णु विष्णु वंदिता शाहोत्सुन शिवशिष्या मुद्रा भंडाय राजते, याचाच मराठीत अर्थ असा की प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे वाढत जाणारी आणि विश्ववर्तनीय असणारी अशी ही शहाजीचे पुत्र शिवाजी यांची राजमुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी विराजमान होते। द ग्लोरी ऑफ दिस मुद्रा ऑफ राजा शहाजी सन शिवाजी विल एव्हरी इंक्रीजेड लाईक द क्रेझेंट मून, इट विल बी वॉर्शिप बाय द वर्ल्ड, ऑन इट द विल शाईन ओनली फॉर वेलफेअर ऑफ द पीपल। म्हणजेच अमावस्येच्या रात्रीपासून ते पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत जसा चंद्राचा आकार वाढत जातोच, त्याचप्रमाणे शिवरायांचे स्वराज्य वाढत जाईल आणि या राज्यमुद्रेचा लौकिक होईल आणि राज्यमुद्रेची पूजा संपूर्ण जग करेल आणि या राजमुद्रेची चमक फक्त लोकांच्या कल्याणासाठी आणि लोकहितासाठी। जय जिजाऊ, जय शिवराय। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही वेग त्याचा जास्त होता। अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता। असा जिजाऊचा शिवबाल लाखात एक नाही तर जगात एक होता, तर जगात एक होता। राजे असंख्य झाले आजवर या जगई, राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शिवबासारखा मात्र कुणीच न झाला, पण शिवबासारखा मात्र न कुणी झाला। गर्व ज्याला असे या महाराष्ट्राला, गर्व ज्याला असे या महाराष्ट्राला, एकची तो राजा शिवाजी झाला, एकची तो राजा शिवाजी झाला। एक दिवस आली ती सुंदर पहाट, सगळीकडे चमचमाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा विचित्र वातावरणात भवानी मातेच्या मंदिरात शिवनेरी गडात जन्मली एक वाजी करणार होती मुघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आदर, शहाजीराजांचे वारसदार छत्रपती शिवाजी महाराज। राज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे एक थोर पुरुष होते। शिवरायांचा जन्म वैद्य तृतीय शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर जिजाऊंच्या पोटी झाला। शिवरायांचा आदिलशाही, निजामशाही व मुघल सत्ता यांच्याशी लढावे लागणार होते। तोरणा किल्ला हा स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ म्हणून लहान वयातच जिंकून घेतला। त्यानंतर शिवरायांना अनेक संकटांना मात करण्यासाठी यशस्वी ठरले। 6 जून 1674 रोजी छत्रपती राजांचा राज्याभिषेक झाला। आता रयतेला त्यांचा लोककल्याणकारी व लोकसेवेचा राजा मिळाला। छत्रपती शिवाजी राजे महाराजांची पराक्रम गाथा सर्वत्र दुमदुमत होती। अशा या महापूर पराक्रमी व प्रजादक्ष युग पुरुषाचे 3 एप्रिल 1680 रोजी पांजत मालवली। शिवाजी महाराज स्वतःच्या पराक्रमाने व कर्तृत्वाने अनंत काळासाठी अजरामर झाले। सह्याद्रीच्या खुशीत एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या खुशीतनं एक हिरा चमकला, भगवाटीला चंदनाचा शिवनेरीवर पडगटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एकच राजा शिवाजी होऊन गेला, एकच तो राजा शिवाजी झाला, एकच तो राजा शिवाजी।